नमस्कार, मी अनुष्का जोशी देशोन्नती न्यूजमध्ये आपले स्वागत करते. चला आजच्या मुख्य बातमीकडे वळूया. भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविडचा कार्यकाळ नुकताच पार पडलाय. T20 विश्वचषकासह संपुष्ट झालाय. ट्रॉफी जिंकून त्याने आपला प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला. त्यांनी पुढील कामात रस दाखवला नाही आहे, त्यामुळे BCCI T20 विश्वचषक मालिकेपूर्वी नवीन प्रशिक्षकाच्या शोधात आहे, असे सांगण्यात आले होते की BCCI ने गौतम गंभीर आणि आशिष नेहरा यांच्यासह माजी खेळाडूंशी चर्चा केल्याचे वृत्त होते. मात्र गौतम गंभीरला प्राधान्य दिल्याचे सांगण्यात आले आहे आणि प्रशिक्षक पदासाठी फक्त त्यांचाच अर्ज स्वीकारण्यात आल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण प्रशिक्षक पदासाठी झालेल्या मुलाखतीत अनपेक्षितपणे गंभीरला कोणीही टक्कर देऊ शकले नाही, असे तामिळनाडूचे माजी खेळाडू WV रमण यांनीही हजेरी लावली. त्यामुळे पुढील मुख्य प्रशिक्षक कोण होणार अपेक्षा सगळ्यांनाच दिसत आहेत. दरम्यान गंभीर हा पुढील मुख्य प्रशिक्षक असल्याच्या बातम्या आल्या होत्या. सर्वांच्या मतानुसार गौतम गंभीरची अधिकृतपणे भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. BCCI चे सचिव जय शहा यांनी राहुल द्रविडच्या निवृत्तीनंतर गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर म्हणाले, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक पद स्वीकारताना मला आनंद आणि अभिमान वाटतो. म्हणजे देशाची सेवा करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा विशेषाधिकार आहे. आणखी एका प्रतिष्ठित जबाबदारीसह भारतीय संघात परत आल्याचा मला अभिमान आहे. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा हे माझे ध्येय आहे. 140 कोटी भारतीयांची स्वप्ने खांद्यावर घेऊन जाणाऱ्या खेळाडूंसोबत मी ते प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन, असे ते म्हणाले. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूज वर